नमस्कार, मी लाघवी ओम सावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणार आहोतच, पण सुरुवातीला बातम्या सुपर फास्ट पाहूया. एकीकडे दुष्काळी दौऱ्याला दुष्काळ पर्यटन ठरवत राज ठाकरेंनी स्वतःला दौऱ्यापासून दूर ठेवलंय, तर त्याचवेळी ठाण्यात 17 मेला अर्थात आज म्हणजे शुक्रवारी मनसेच्या वतीनं शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मात्र स्वतः राज ठाकरे या मोर्चाला गैरहजर असतील, वैयक्तिक कारणास्तव ठाण्यात निघणाऱ्या या मोर्चात सहभागी होणार नसल्याचं राज यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांपाठोपाठ बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुष्काळ दौरा केला. बारामती मतदारसंघातील दौंडमध्ये त्यांनी दुष्काळी दौरा केलाय. चारा पाण्याच्या समस्या यावेळी त्यांनी जाणून घेतल्या. याशिवाय सुप्रिया सुळे यांनी सरकारला जोरदार लक्ष सुद्धा केलंय. वैयक्तिक पदव्युत्तर प्रवेशाकरता मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात शुक्रवारी राज्य सरकार अध्यादेश काढू शकतात, कारण हा अध्यादेश काढण्याकरता निवडणूक आयोगानं राज्य सरकारला परवानगी दिली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आता उद्या राज्य मंत्रिमंडळाची या संदर्भात बैठक होणार आहे. दुसरीकडे मेडिकल प्रवेशासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ मिळावी याकरता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईतल्या आझाद मैदान इथं मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. या विद्यार्थ्यांची शेकापचे नेते जयंत पाटील यांनी काल भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. सरकारनं यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे संतप्त झालेल्या कणकवलीकरांनी मुंबई गोवा हायवेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली आणि 3 तास जखडून ठेवला. हायवेच्या चौपदरीकरणाचं काम चुकीच्या पद्धतीनं सुरू असून त्याचा नागरिकांना फटका बसतोय असं त्यांचं म्हणणं आहे. मराठवाड्यातील चारा छावण्या 4 दिवसात बंद होण्याची शक्यता आहे अशी भीती काँग्रेस पाहणी पथकाचे बसवराज पाटील यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस दुष्काळ पाहणी पथकांना मराठवाडा दौरा केला. पथकाचे प्रमुख बसवराज पाटील यांनी यासंदर्भात वक्तव्य केलंय. पाऊस जरी पडला तरी शेतकरी पेरणी करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे पैसेच नाहीत आणि त्यामुळे हंगामी या ठिकाणी धोक्यात आलेला आहे. हंगामी पीक जे आहे ते धोक्यात आलेलं आहे अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं शिष्टमंडळ यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर होतं आणि त्यांनी जिल्ह्यातल्या आजंदी पंढरी या गावाला भेट देऊन दुष्काळी परिस्थिती जाणून घेतली आहे. जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली आहे. दुष्काळी परिस्थितीत बीड जिल्ह्यातील पाणी प्रश्न दिवसागणिक वाढत चाललाय, गंभीर होत चाललाय. जिल्ह्यातील सगळ्याच मध्यम लघु प्रकल्पांनी तळ गाठलेला आहे. यातच ज्या तलावात पाणी आहे अशा तलावातील पाण्यावर बेकायदेशीर पाणी उपसा रोजपणे सुरू आहे आणि त्यामुळे आरक्षित असलेलं पाणी सुरक्षित नाही असं म्हणण्याची वेळ आली. वाशिम जिल्ह्यात दुष्काळातील परिस्थिती भीषण आहे. फळबागा जगवणं शेतकऱ्याला दिवसागणिक अवघड होत आहे. मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावच्या अनंत कुटे शेतकऱ्यांना 1 एकर शेतातील 300 डाळिंबाची झाडं तोडून टाकली आहेत, कारण सलग 3 वर्षात पडलेल्या प्रचंड दुष्काळामुळे डाळिंबाची बाग जगवणं अवघड होत आहे. मुंबई पुणे नाशिक या महामार्गावर संगमनेर या ठिकाणी मालपाणी गोदामाजवळ 2 मालानं भरलेल्या ट्रकनं अपघात झालाय. या अपघातग्रस्त मालगाडी सुमारे 5.25 लाख रुपयांचा गुटखा सापडलेला आहे आणि या प्रकरणी बीड इथल्या राजकुमार सपाटे याला संगमनेर शहर पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलंय. शिर्डीजवळच्या रुई या गावातील सुदेश प्रभाकर भारती यानं पोलिसांच्या आणि दोघा तरुणांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सुदेश भारती 44 वर्षाचे होते. पोलिसांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे घेतल्याची सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. थकित वेतनासह विविध मागण्यांकरता महाकाली साखर कारखान्याच्या कामगारांनी बुधवारी कवठे महांकाळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. गेल्या 11 महिन्यापासून महाकाली कारखान्याकडून कामगारांचं वेतन थकवण्यात आलंय आणि त्यामुळे कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय. तातडीनं वेतन न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आलाय. भारतीय रेल्वे काळानुरूप अमूलाग्र बदल करताना दिसते. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या 5 विभागात पॅसेंजर गाड्या बंद करून त्या जागी मेमो ही गाडी धावणार आहे. भारतीय रेल्वेच्या भुसावळचा 5 विभागात पॅसेंजर गाड्या बंद करून त्या जागी मेमो गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आलेला आहे. महाव्यवस्थापक DK शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली. भुसावळमध्ये पत्रकार परिषद घेतली.
भारतीय रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशननं काळी फीत लावून रेल्वे सुरक्षा बालविरोधात निषेध व्यक्त केलाय. गेल्या काही दिवसांपासून विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून तिकीट निरीक्षकांवर हल्ले होत आहेत, मात्र त्यांच्यावर ती कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. मुंबई आणि पटना इथं आरपीएफनं मारहाण केलेली होती, त्याचाच निषेध म्हणून काळ्या फिती लावण्यात आल्या होत्या. काँग्रेसचे नेते बुधवारी अमरावती जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याकरता गेले होते. पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न या जिल्ह्यात गंभीर बनत चाललाय. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावात बिकट परिस्थिती आहे आणि या गावातील नागरिकांशी काँग्रेस नेत्यांनी संवादही साधला. उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी पंढरपूर, सांगोला, सोलापूर या शहरांची तहान भागवणार आहे. या धरणातून 7000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यानं या शहरांची पाण्याची तहान भागणार आहे. सध्या या परिसरातील दुष्काळी भागात 260 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय. हिंगोली जिल्ह्यातल्या मारडी या गावच्या तानाजी अप्पा क्षीरसागर यांचं सध्या पंचक्रोशीत कौतुक होत आहे. एकही रुपयांचा हुंडा न घेता त्यांनी आपल्या मुलाचं लग्न लावलं. इतकंच नाही तर लग्नाचा वेगळा खर्च होऊ नये म्हणून साखरपुड्याच्या कार्यक्रमातच लग्न उरकून घेतलंय. चंद्रपूर जिल्ह्यात विकोलीच्या बल्लारपूर कोळसा खाणी ते रेल्वे साइडिंगवर कोळशाचं सॅम्पल घेण्याकरता गेलेल्या दोन कामगारांना विजेचा शॉक लागला. या शॉक लागून दोघेही कामगार गंभीर जखमी झालेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. गिरडकर आणि धीरज दुर्गे अशी दोघांची सुद्धा नाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या ताफ्यातील पहिल्या वाहनाला अपघात झाला. वाहन उलटून सीआरपीएफचा एक जवान जखमी झालाय. चंद्रपूरमधील वरोऱ्यातील नांदुरी या गावाजवळ एका गाईला धडक दिल्यानं अपघात झाल्याचं कळत आहे, मात्र गाडीचा टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 19 मेला अर्थात परवा गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. माओवाद्यांनी हे आवाहन केलंय. अनेक दुर्गम परिसरात लाल रंगाचे मोठ्या प्रमाणात बॅनर झळकण्यात आलेले आहेत. 2 मेला 2 महिला माओवाद्यांना खोट्या चकमकीत मारल्याचा आरोप या बॅनरमधून करण्यात आलाय. एट्टापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली मार्गावर लावलेल्या या बॅनरमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत आहे. जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेला अखेर यश आलं. चोपडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करणाऱ्या तरुणांची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी सुनील अमरसिंग बारेला आणि काळूसिंग शिवराम बारेला यांना अटक केली. भंडारा जिल्ह्यात कुर्सीपार इथल्या एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर अवघत जळून खाक झालाय. घरातलं सामान, दागिने असं 5 लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान झालंय. घरातील सदस्य लग्नानिमित्तानं बाहेरगावी गेलेले असताना घराला आग लागली होती. अहमदनगरच्या सर्जेपुरा इथं 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीचं रुपांतर दगडफेकीत झालं. परिसरात तणाव निर्माण झाला. माजी नगरसेवक आरिफ शेख आणि नगरसेवक मुद्दसर शेख या समर्थकांमध्ये निवडणुकीच्या वादातून हाणामारी झाल्याचं कळत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ कारणावरून 2 मित्रांमध्ये वाद झाला. या वादातून एकाची हत्या करण्यात आली. सनील घाटोलकर असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याची हत्या करणारा प्रतीक मोरे आरोपी फरार आहे. जामनेर तालुक्यातील पहूर इथं गोसावी वाडी इथल्या परिसरामध्ये काल रात्री अचानक आग लागली. सुदैवानं यामध्ये घरांचं नुकसान टळलं, मात्र घरामागे ठेवलेलं साहित्य जळून खाक झालंय. गावातील तरुणांनी एकत्र येत ही आग विझवली तर तब्बल 1.5 तासांनी अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झालं, त्यामुळे गावकऱ्यांचा रोष होता. पुणे नगर महामार्गावर पेरणे या फाट्याजवळ टोलनाक्याजवळ टेम्पोला मागून धडक दिल्यानं 2 दुचाकीस्वार जागीच ठार झाले. हे दोघे जण दुचाकीवरून वाघोलीकडे जात असताना पेरणे फाटा इथल्या टोल नाकाजवळ असलेल्या टेम्पोला त्यांच्या दुचाकीनं मागून जोरदार धडक दिली. राजकारणातील नवी तरुण पिढी लग्न सोहळ्यात एकत्र पाहायला मिळाली. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे हे एका लग्न सोहळ्यात एकत्र दिसलेत. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांचा मुलगा सनी देवकाते यांचं बारामती इथं लग्न होतं आणि त्या लग्न समारंभाला नितेश राणे आले असता पार्थ पवार यांनी त्यांना रिसीव्ह केलंय. देवकाते हे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. नगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या कासार पिंपळगाव इथल्या तरुणांनी एकत्र येत संपूर्ण गावाला मोफत पाणी पुरवठा सुरू केलाय. पाणी टंचाईमुळे महिलांची स्थिती पाहिल्यानंतर या तरुणांनी पाण्याची सोय करून दिली आणि या तरुणांनी सुरू केलेल्या पाणी पुरवठ्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळतोय. दुष्काळामुळे घाटमाथ्यावरील काही शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध भागात आसऱ्याला आल्याचं कळत आहे. दुष्काळाचे चटके बसणारे काही शेतकरी आपल्या पशुधनाबरोबर ठिकठिकाणी भटकंती करत ज्या ठिकाणी पाणी आणि चारा उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन सध्या ठाण मांडतात.
मानवा शहरासह तालुक्यात पिण्याच्या पाण्याचं संकट दिवसागणिक तीव्र होत चाललंय. शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या झरी इथल्या बंधाऱ्यामध्येही अत्यल्प पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे नगरपालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतोय. बेजबाबदार राज्य सरकार आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नंदिनी पवारचा पाण्यासाठी बळी गेल्याचा आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धुळे जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौरा केला आणि यावेळी त्यांनी नंदिनी पवारच्या कुटुंबाला भेट दिली. अमळनेर धरणगाव भुसावळ यावल तसंच तब्बल 130 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या हतनूरची स्थिती यंदा विदारक झाली आहे. अवघा 0.60% जिवंत जलसाठा शिल्लक आहे. तब्बल 27 वर्षांनंतर प्रथमच हतनूर धरणाची इतकी बिकट अवस्था झालेली आणि त्यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न दिवसागणिक अधिकच गंभीर होतोय. उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात आलंय. सुरुवातीला 2000 क्युसेक्सनं भीमा नदीत पाणी सोडण्यात आलं, मात्र नंतर हळूहळू पाण्याचा विसर्ग वाढवून तो 6,500 क्युसेक्सवर नेला गेला जाणार आहे. भीमा नदीवरील बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. नदीवरच्या पाण्यावर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजना सुद्धा अवलंबून आहे. पंढरपूर शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई करता ई चलन मशीनचा वापर करण्यात येतोय. शहरात रोज जवळपास 50 वाहनांवर कारवाई करण्यात येते. शहर पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेत 24 पोलीस कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. परभणीतल्या नागरिकांवर थकलेला कराचा डोंगर दिवसागणिक वाढत चाललाय, त्यामुळे महापालिकेला सुद्धा आपला कारभार चालवणं अवघड आहे. करापोटी थकलेली ही रक्कम भरली जात नसल्यानं आता महापालिका आर्थिक डबगाईला येते की काय असा एक सवाल निर्माण होतोय. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव वनपरिक्षेत्रात सिंदे विहीर या परिसरात पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. घटनेची माहिती मिळताच वनविभागानं रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल केली आणि त्यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलंय. वनक्षेत्रात तलाव आणि धरणं आटल्यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळत आहेत.